मुंबईकरांच्या गळ्यातला ताईत असलेली सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोन अफलादून फलंदाजांची जोडी पुन्हा एकदा मैदानात अवतरली. मिडलसेक्स ग्लोबल अकादमीचा कॅम्प नवी मुंबईमध्ये डीवाय पाटील मैदानात सुरू आहे. सचिन या क्रिकेट अकॅडमीचा मेंटर आहे. तिथे हे दोघं दिग्गज एकत्र आले. सचिन आणि विनोद ही मुंबईच्या शालेय क्रिकेट स्पर्धांपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजलेली विक्रमवीर जोडी. या दोघांनीही आचरेकर सरांकडे क्रिकेटचे धडे गिरवले होते. 1988 साली हॅरिस शील्डमध्ये या दोघांनी सेंट झेवियर्स शाळेविरुद्ध उपांत्य सामन्यात खेळताना 664 धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यानंतर या दोघांनी मुंबईसाठी एकत्र खेळताना अनेक मैदानं गाजवली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना ही जोडी प्रचंड गाजली होती. दोघांचा एकमेकांशी असलेला ताळमेळ हे या जोडीचं वैशिष्ट्य मानलं जातं. डावी उजवी जोडी असल्यानं फलंदाजांना गोलंदाजांना संभ्रमात पाडणारी आणि स्वतःच्या भात्यात असलेले उत्तमोत्तम शॉट्स यामुळं गोलंदाजांना सीमारेषा दाखवणारी ही जोडी. या दोघांच्या फलंदाजीवर मुंबईकरच काय पण देशातले क्रिकेट रसिक एकेकाळी भाळले होते. आता पुन्हा एकदा अनेक वर्षांनी हे दोन दिग्गज एकत्र मैदानात अवतरले. पुन्हा एकदा डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी दोघांनी केली. डीवाय पाटील मैदानावरच्या